मुंबई महानगरपालिका प्रभाग 227 की 236 यावर आज हायकोर्ट मध्ये सुनावणी होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी प्रभाग रचनेमध्ये 236 प्रभाग असावे याकरता याचिका दाखल केलेली आहे, तर शिंदे सरकारने 227 ची ही प्रभाग रचना केलेली होती आणि यावर आज आता हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। राज्यातील 92 नगर परिषदांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज फैसला झालेला नाहीये। ही सुनावणी आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता 13 डिसेंबरला ही सुनावणी होणार आहे। राज्यातल्या 92 नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावा अशी मागणी करणारी याचिका शिंदे फडणवीस सरकारने केलेली होती। महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार करणं हे गरजेचं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। शिवरायांच्या अपमानानंतर कोश्यारींची हकालपट्टी गरजेची होती, मात्र अजूनही वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांवर अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस सवाई करण्यात आलेली नाहीये असंही संजय राऊत म्हणाले। खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने मुंबई हायकोर्टमध्ये दाखल केलेल्या याचिकेला राऊतांनी विरोध केलाय। राऊतांनी ईडीच्या याचिकेवर हायकोर्टात आपलं उत्तर शपथपत्राच्या स्वरूपात दाखल केलेलं आहे। पत्राचार प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयानं राऊतांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीने मुंबई हायकोर्टामध्ये याचिका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। यापूर्वी मलिकांचा जामीन अर्ज हा कोर्टानं फेटाळलेला होता आणि त्यामुळे त्यांना आज तरी दिलासा मिळणार की नाही किंवा त्यांच्या अडचणी आता अजून वाढणार आहेत हे पाहावं लागणार आहे। राष्ट्रगीत अवमान प्रकरणामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अंतरिम दिलासा मिळालेला आहे। शिवडी दंडाधिकारी न्यायालयातल्या कारवाई स्थगित ठेवण्याचे निर्देश कायम ठेवत विशेष न्यायालयानं पुढची सुनावणी आता 3 जानेवारी 2023 पर्यंत तहकूब केली आहे। पुण्यात एनडीएचा 143 दीक्षांत सोहळा पार पडला आणि एनडीएच्या खेत्रपाल परेड ग्राउंडवर हा दिमाखदार सोहळा झाला। देशसेवेची स्वप्न घेऊन 3 वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅडर्सच्या संचलनानं सर्वांनाच मोहित केलं। लष्करी बँड पथकाच्या तालावर संचलन करणाऱ्या या कॅडर्सच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता। श्रद्धा वालकरची हत्या केल्याचं आफताबनं कबूल केलंय। आफताबची काल पॉलिग्राफ टेस्ट घेण्यात आली आणि यामध्ये आफताबनं ही कबुली दिली आहे, पण हत्या केल्याचं कुठलंही दुःख नसल्याचंही त्यानं कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पॉलिग्राफ टेस्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलंय। नागपूरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग केल्या प्रकरणामध्ये इंटर्नशिप करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग केलेलं होतं आणि सेंट्रल रॅगिंग कमिटीकडून महाविद्यालय प्रशासनाकडे पाठपुरावा झाल्यानंतर या 6 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप आता रद्द करण्यात आली आहे। भर रस्त्यात बंदूक काढून गोळी घालण्याची धमकी, धर्मराज काडादींना आता महागात पडण्याची शक्यता आहे। सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यामध्ये काडादींनी बंदूक बाहेर काढून सार्वजनिक ठिकाणी धमकावल्याचा आरोप आहे। नाशिकच्या सिडको भागातल्या एका हॉस्पिटलमध्ये तिथल्याच कर्मचाऱ्यानं 8 लाख रुपयांची रोख रक्कमची चोरी केली आहे। दुर्गा आय हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही चोरी कैद झाली आहे। कर्मचाऱ्यानं डॉक्टरांच्या पर्समधून 5 लाख रुपये रोकड लंपास केली आणि हॉस्पिटलच्या हिशोबातसुद्धा त्यानं 3 लाख रुपये हडपल्याचं तपासात पुढे आलं आहे। सिंधुदुर्गातल्या भरसमुद्रात 5 खलाशांसह बोट गायब झाली आहे। सोमवारी आचऱ्याचे मच्छीमार मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेले होते आणि अलसभा नावाची बोट 5 खलाशांसह बेपत्ता झाल्यानं मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे। आचरा पोलीस, कोस्ट गार्डसह सर्वच यंत्रणा या बेपत्ता बोटचा आता शोध घेत आहेत। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।